पारंपरिक आदिवासी आधुनिक या तीनही शैली भारतात प्रचलित आहे. चित्रकाराने काढलेल्या प्रत्येक पेंटिंग मागे एक विचार असतो आणि पेंटर तो विचार जगापर्यंत पोहोचवायला त्याला कागदावर किंवा कॅनव्हासवर उतरवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतो. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकारतर्फे 19 जुलै ते 30 जुलै दरम्यान पेंटिंग प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील कलाप्रेमींसाठी एक अनोखीच पर्वणी असणार आहे. विशेष म्हणजे या विक्रीत प्रसिद्ध असलेल्या कुंभमेळ्याचे अविस्मरणीय असे विविध रूप चित्रित करून पेंटिंग बनवले आहेत. भारतात जवळपास 72 शैली असून अनेक लोकांना विशेषतः युवा वर्गाला त्याबद्दल माहिती नाही आहे. या माध्यमातून लोकांना विविध शैलींची माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. 2016 उज्जैन मध्ये आयोजित सिंहस्थ कुंभमेळ्यात राष्ट्रीय पेंटिंग कार्यशाळेत काढलेल्या पेंटिंग या प्रदर्शनीत तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रदर्शनातून भारतातील संस्कृतीचा प्रसार व्हायला मदत होते, तसेच कलावंतांच्या गुणांनाही वाव मिळून त्यांना आर्थिक मदत देखील होते. या पेंटिंगच्या खजिन्याबद्दलची माहिती आपण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे संचालक डॉक्टर दीपक खिरवाडकर यांच्याकडून ऐकूयात. नमस्कार. सिंहस्थ कुंभमेळा उज्जैनचा जो 2016 साली झाला त्या वर्षापासून 2021 सालपर्यंत जेवढे काही पेंटिंग्स वर्कशॉप्समध्ये तयार झाले ते सर्व विविध कलागुण असणारे पेंटिंग्स त्याचे एक सुंदर प्रदर्शन आपण केंद्राच्या परिसरात लावतो आहे. कलावंतांना त्यांचं कलेचं काही चीज व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा हा एक प्रयत्न आहे. यातून नागपूरच्या जे कलाप्रेमी नागरिक आहे, विशेषतः काही हॉटेल मालिक आहे किंवा बिल्डर्स आहे किंवा आर्किटेक्ट्स आहे किंवा मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे किंवा महानगरपालिका आहे किंवा विविध ऑफिसेस आहे, या सर्व जे अधिकारी किंवा कलाप्रेमी नागरिक आहे या सर्वांना माझी अगदी नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी आणि सवलतीच्या दरात जे पेंटिंग्स उत्कृष्ट पेंटिंग्स जे मिळतात आहे त्याचं सर्वांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा आणि ते पेंटिंग विकत घेऊन कलावंतांना प्रोत्साहन द्यावं. कार्यक्रमांवर या कोरोनाच्या संकटामुळे खूपच निर्बंध आले आहेत, मर्यादा आलेल्या आहेत. ऑनलाईन कार्यक्रमांचं आयोजन या केंद्राच्या वतीने करण्यात आलं, त्यामध्ये 6 राज्यांचा समावेश होता, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा. याच्या व्यतिरिक्त भारतातल्या इतर राज्यांचा सुद्धा काही समावेश यामध्ये करण्यात आला आणि सगळे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आपण सादर केले, फेसबुक माध्यमातून किंवा यूट्यूब माध्यमातून. या कार्यक्रम सादरीकरणातून कलावंतांनी त्यांनी जे कार्यक्रम सादर केले त्यासाठी केंद्राच्या वतीने त्यांना मानधन देण्यात आलं. अशा प्रकारे अशा या कठीण काळातही आपण कलावंतांना आणि यामध्ये सर्व प्रकारच्या कलांचा समावेश आला, त्यामध्ये ड्रामा आला, थिएटर, पेंटिंग, संगीत, नृत्य, नाट्य, सगळ्या प्रकारच्या कलावंतांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. आता अजूनही असेच ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. कठीण संकट काळात सुद्धा दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आपण सर्व कलावंतांना ही मदत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कलावंतांवर जे संकट आलेलं आहे त्यामध्ये दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संपूर्णपणे कलावंतांच्या पाठीशी नेहमीच उभं राहील. नमस्कार.